नाही रिटर्न आली ना बोलतो मी आशा वारुडे महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेला आहे. आजूबाजूला सगळे पूर परिस्थिती आहे. आमच्याकडे खायला पाणी नाही, प्यायला पाणी नाही, खायला काही नाही आहे आणि या बोगीमध्ये साप घुसला आहे. तर कृपा करून आम्हाला बाहेर काढण्याची व्यवस्था करावी जेणेकरून आम्ही सेफ राहू. राजेंद्र केसवानी. मी आणि आमचे सगळे प्रवासी लोक इथं कालपासून अडकलेलं आहे. इथं आम्ही म्हणजे पाण्यात फसलेलं आहे महालक्ष्मी एक्सप्रेस आणि इथं गव्हर्नमेंटचं काही पण अजून पण रेस्क्यू आलेलं नाही. प्लीज गव्हर्नमेंटनं काहीतरी ह्याच्यात करावं. माझं नाव दिलीप मोरे. या सेलमध्ये अडकलेलो आहे आणि सध्या आम्हाला पाण्याची गरज आहे आणि परत इथून जेवढं लवकरात लवकर होईल आपण बाहेर काढण्याची कृपया व्यवस्था करावी.